जाते ती मालवण तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंची बघवला गेल. एका बाजूला व्यावसायिक क्रिकेट तर एका बाजूला ग्रामीण क्रिकेट, कुठचा संघ या मैदानावरती वरचढ ठरतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. सलामीची विनीची जोडी सुमित डोंगरे त्याच्या साथीला रजत मुंडे ही प्रारंभीची जोडी पाहायला मिळते ती वर्षावरीस देवबाग संघाची, ज्या सुमित डोंगरेने अगोदरच्या सामन्यामध्ये 35 धावांची बहारदार दुवारदार फलंदाजी केली. तीच अशा अपेक्षा घेऊन या मैदानावरती पाहायला मिळतोय तो सुमित डोंगरे नावाचा फलंदाज स्ट्रायकिंगच्या दिशेने. पहिलं प्रारंभीचं षटक अतिशय सुरेख हाताळलं जातंय ते पायस अल्मेडा या नवोदित गोलंदाजाकडनं. एक मालवण तालुक्यातील उभरता सितारा म्हटलं तर वावगं ठरणार नाही असा पायस अल्मेडा या मैदानावरची गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसतोय. तो पहिल्या षटकावरती मोठं कडवं आव्हान असेल या मैदानावरती. एक खरी कसोटी लागेल ती गोलंदाजांची या मैदानावरती. समोर पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेटमधील मोठी नावं आणि त्या फलंदाजांना स्तब्ध ठेवणं हे थोडंसं कठीण काम असेल ते पायस अल्मेडा. यावेळी सुरेख लोअर फुलटॉसचा चेंडू ज्या सौरभ कांबळीकडनं थोडीशी चूक होत आहे, परिणामी एकेरी धावसंख्येने सुमित डोंगरे आपलं आणि सांघिक खातं उघडताना दिसतोय तो धाव फलकावरती. नाममात्र एकेरी धाव, बिनबाद धाव फलकावरती. प्रारंभीचे दोन चेंडू ज्या दोन चेंडूने हुल दिली गेली ती फलंदाज सुमित डोंगरेने. तिसऱ्या चेंडूवरती मात्र थोडीशी संयमपणा दाखवतोय, एकेरी धाव घेतोय आणि स्ट्राईक देतोय आपल्या संघ साथीदार सलामीवीर रजत मुंडेकडे. डावक्रहाताचा शैलीदार फलंदाज, मात्र या फलंदाजाला जर लय प्राप्त झाली तर थोडासा धोकादायक ठरणारा हा फलंदाज. या फलंदाजाला कशा प्रकारे गोलंदाजी होते ती पायस अल्मेडायची. यावेळी यशरक्षक विशाल लुडबेची चूक होते, परिणामी एकेरी धाव ही मोजली जाते ती प्रतिस्पर्धी संघासाठी. बाईच्या स्वरूपात एकेरी धाव निघते. अजूनही रजत मुंडेला खातं उघडणं हे बाकी क्रमप्राप्त या मैदानावरती. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती नाममात्र दोन धावा धावफलकावरती. नाणेफेक, सुदैवाची साथ ही मंदार स्फोट मालवण संघाच्या बाजूने पाहायला मिळाल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण हे वर्षावरीस देवबाग क्रिकेट संघाला. यावेळी मात्र मिडॉनच्या दिशेने सुरेख शतकक्षण डॅनिस फर्नांडिस स्क्रीनवरती येतोय. एकेरी धाव निघते सुमित डोंगरेसाठी. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती नाममात्र तीन धावा धावफलकावरती. सलामीवीर प्रारंभीचे हे फलंदाज धावांचा श्रीगणेशा करत आहेत, मात्र संयमी त्याचबरोबर आक्रमकता ही नसता नसतात विनलेली. यावेळी मात्र आतापर्यंत संघर्ष करावा लागतोय तो धावांसाठी पायस अल्मेडा याच्या गोलंदाजीवरती. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ज्या पद्धतीने हे षटक हाताळलं गेलं, ज्या गोलंदाजीची आशा अपेक्षा होती मंदारस्फोट मालवण संघाला तो विश्वास पूर्णपणे सार्थकी लावला तो नवोदित गोलंदाज या मालवण तालुक्यातील उभरता सितारा. म्हटलं तर वावगर ठरणार नाही पायस अल्मेडा सुरेख षटक हाताळतोय. आपल्या षटकामध्ये अवघ्या चार धावा खर्च करतोय त्या प्रतिस्पर्धी संघासाठी. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर एक तगडा संघ वर्षावरीस देवबाग संघ. नाव जरी देवबाग संघाचं असलं तरी मात्र या संघामध्ये आपल्याला भरणा पाहायला मिळतोय तो रायगड जिल्ह्यातील हे स्टार फलंदाज स्टार खेळाडू या मैदानावरती. पहिल्या सामन्यात माऊली कास संघाविरुद्ध अतिशय धुवाधार फलंदाजी, आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. मात्र यावेळी रजत मुंडे कशा प्रकारे फलंदाजी करतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. त्या रजत मुंडेसाठी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना मायाजाल या मैदानावरती कसे असेल. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळलं जातंय मंदार स्पोर्ट्स संघाकडनं, तो डॅनिस फर्नांडिस नावाचा गोलंदाज. ज्या डॅनिसची खरी सत्व परीक्षा मैदानावरती असेल, कारण समोर पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेटमधील एक मोठं नाव रजत मुंडे डावक्रहाताचा फलंदाज, ज्याने या अगोदरच्या सामन्यात 16 धावांची सलामी दिली होती तोच रजत मुंडे. यावेळी पहिल्या चेंडूवरती आक्रमण करतोय, चेंडू येतोय लॉंगनच्या दिशेने. पायस अल्मेडा झपकन चेंडूवरती येतोय, आपल्याकडनं दुसरी धाव खर्च होणार नाही ही काळजी घेत ती फेक गोलंदाज याच्याकडे विसवताना दिसते. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली या चेंडूवरती. सांघिक धावसंख्या धावफलकावरती, अवघ्या 5 धावा बिनबाद धावफलकावरती. आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ समाप्त, अवघ्या 5 धावा फलंदाजांना आतापर्यंत आपल्या बोटांवरती नाचवलं पायस अल्मेडा. त्यानंतर मात्र खरी कसोटी असेल ती डॅनिशशी सुमित डोंगरेला सामना करण्यासाठी. यावेळी डीप अलॉंग द कार्पेटचा फटका, जमिनीला घरंगळ जाणारा फटका, चेंडू येतोय लॉंगनच्या क्षेत्रामध्ये. पहिल्या प्रयत्नामध्ये सुरेख चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती अवघ्या 6 धावा धावफलकावरती. पहिला पराभव हा मनाला कुठंतरी बोचला गेला, त्या चुका सुधारून या सामन्यामध्ये
त्या चुका सुधून या सामन्यामध्ये विजय संपादन करेल का मंदर स्पोर्ट मालवण संघ, एका बलाढ्य व्यावसायिक क्रिकेट संघाविरुद्ध ही कोण गाठ बांधली गेली? औचित्य कोकणचं नंबर वन चॅनल कोकण नाव आयोजित पॉवर बाय ॲडमिशन को पॉवर्ड बाय इलेगो इलेक्ट्रिक बाईक या विसुरेख फटका हा पाहायला मिळतोय. दोन शतरक्षकांच्या मध्ये जी दरी होती ती दरी फेडण्याचा प्रयत्न हा रजत मुंडेचा पाहायला मिळतोय. रितेश लोणे शेवटच्या क्षणी चेंडूवरती ताबा मिळवतोय आणि दोन धावा महत्त्वपूर्ण जोडल्या जात आहेत त्या वर्षवर्यस देवबाग क्रिकेट संघासाठी. दुहेरी धावसंख्येने 8 धावा धावफलकावरती नाममात्र अजूनही तो मोठा फटका पाहायला मिळत नाही ज्या मोठ्या फटक्यांसाठी हे दोन्ही फलंदाज परिचित. ज्या सुमित डोंगरीवरती महाराष्ट्रभर गाणं फेमस झालं होतं तो सुमित डोंगरे हा नॉ स्ट्रायकिंगच्या दिशेने. यावेळी लोअर फुलटॉसचा हा चेंडू मिड विकेटला चेंडू टोलवला जातोय. चेंडूवरती ताबा मिळवण्यात यशस्वी होतोय तो विशाल लुडबे. सुरेख फेक ही यशरक्षक नेव्हिलच्या हातामध्ये विसावतंय आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही अवघ्या 9 धावा धावफलकावरती. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल जी गोलंदाजीवरचा अचूक टप्पा एक नियंत्रित मारा त्या नियंत्रित मारायला मात्र बोथट ठरवलं जात नाही. गोलंदाजांचा बोलबाला आतापर्यंत सिद्ध होतोय तो या मैदानावरती. गोलंदाज आपली कर्तबगारी सिद्ध करतायत या मैदानावरती. यावेळी सुरेख फटका हा लॉंग लेगच्या दिशेने उजव्या इष्टीवरती सफल झाला सुमित डोंगरे आणि मिस्टर 360 डिग्री का म्हटलं जातं सुमित डोंगरेला. यावेळी मात्र तो बुद्धीचा वापर करतोय कल्पकतेचा वापर करतोय उजव्या इष्टीवरती सफल झाला आणि जी लॉंग लेगच्या दिशेने मोकळी जागा होती त्या जागेची निवड केली लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. षटकरच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या ही डबल फिगरमध्ये पाहिलं जाते ती 15 धावा धावफलकावरती बिनबाद. एक सावध संयमी आश्वासक सुरुवात ही वर्षावर्यस देवबाग क्रिकेट संघाची. यावेळी खोलवर टप्प्याचा हा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. चेंडू येतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक झपकन चेंडूवरती येतोय नितेश मांजरेकर. त्या चेंडूवरती ताबा मिळवण्यात यशस्वी होतोय. परिणामी एकेरी धाव निघते ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही धावफलकावरती ती 16 धावा. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि प्रति षटकांमध्ये 8 धावांची सरासरी ही डावाची सुरुवात होताना दिसते ती वर्षावर्यस देवबाग क्रिकेट संघ. पहिली वहिली लढत ती वर्षावर्यस देवबाग संघाने एकतर्फी जिंकली. माऊली कास संघाविरुद्ध एक पराभवाचा धक्का दिला पराभवाची चव चाखायला लावले. मात्र या सामन्यामध्ये कुठचा संघ वर्ष ठरेल एक प्रतिष्ठापणाला लागेल ती मंदर स्पोर्ट मालवण संघाची. कारण एका बाजूला व्यावसायिक क्रिकेटमधील खेळाडू आणि एका बाजूला पाहिलं तर मात्र ग्रामीण भागातील खेळाडू. मात्र त्या ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळ उचवावं लागेल आपलं कला कौशल्य या मैदानावरती सिद्ध करावं लागेल आणि व्यावसायिक क्रिकेट शिक कशी. विशाल प्रभाकर परब भाजपा नेते सिंधुदुर्ग संपर्क 94-23-88-11-15. लाभ डेव्हलपर्स रिडिफायनिंग ट्रस्ट विशाल प्रभाकर परब भाजपा नेते सिंधुदुर्ग संपर्क 94-23-88-11-15. लाभ डेव्हलपर्स रिडिफायनिंग ट्रस्ट विशाल प्रभाकर परब भाजपा नेते सिंधुदुर्ग संपर्क ते या पॅव्हलियन एंडकडनं. पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट एंडने. यावेळी शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने ॲडमिशन षटकार पाहायला मिळतोय. या इनिंगमधील पहिल्या षटकाराची नोंद होते ती सुमित डोंगरेच्या खाती. जो सुमित डोंगरे पहिल्या वहिल्या षटकात ज्याला फलंदाजीचा सूर सापडणं थोडंसं कठीण होऊन बसलं होतं मात्र या चेंडूवरती षटकाराने स्वागत करतोय पायस आल्मेडाचं आणि पायस आल्मेडाला नक्कीच विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडतोय तो सुमित डोंगरे नावाचा फलंदाज. षटकाराच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या ही डबल फिगरमध्ये पाहायला मिळतंय. 22 धावा धावफलकावरती बिनबाद. यावेळी उजव्या इष्टीवरचा हा चेंडू सुरेख चेंडू टोलवला जातोय तो थर्डमॅनच्या दिशेने. एकेरी धाव ही चित्त्याच्या चपळाईने तर दुहेरी धाव ही सहजरित्या पूर्ण होताना दिसते. सुमित डोंगरेसाठी सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. जो या अगोदरचा चेंडू हा डाव्या इष्टीवरचा मात्र यावेळी थोडीशी रणनीती बदलली गेली ती पायसकडनं. उजव्या इष्टीवरती चेंडू ठेवतोय फलंदाज मात्र थोडंसं जागा बनवतोय फटक्यांसाठी आणि दुहेरी धावसंख्येने 24 धावा बिनबाद धावफलकावरती. याही वेळी शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा खराब चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने ॲडमिशन. या इनिंगमधील दुसऱ्या षटकाराची नोंद होताना दिसते ती या मैदानावरती.
कुठेतरी रणनीती प्लॅनिंग करावं लागेल. सुमित डोंगरे एक कला कौशल्य प्राप्त असा खेळाडू, या फलंदाजाला स्तब्ध ठेवायचं असेल तर नक्कीच नियंत्रित मारा करणं नितांत गरजेचं. ज्या ज्या वेळी खराब चेंडू निघेल त्या त्यावेळी मात्र ॲडमिशन षटकार आपल्याला पाहायला मिळतील ते सुमित डोंगराच्या बॅटमननं. मॅन फ्रॉम रायगड, रायगड जिल्ह्यातील हे नावलौकिक वलयांकित खेळाडू, ज्या खेळाडूने महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात देशाच्या बाहेर आपल्या फलंदाजीने मैदानं गाजवली, कित्येक गोलंदाजांना पळताभुई थोडी केली, असे फलंदाज मात्र पहिला ब्रेक थ्रू देण्यामध्ये कुठचा गोलंदाज यशस्वी ठरेल हे पाहणं क्रमप्राप्त राहील ते मंदार स्पोर्ट मालवण संघासाठी. एक कठीण आव्हान, कडवी झुंज, मात्र परीक्षा इथं पास व्हावी लागेल मंदार स्पोर्ट मालवण संघाला. याही वेळी फलंदाजाला हात खोलण्याची संधी, डीप पॉईंट दिशेने चौकार पाहायला मिळतोय. इलैगो चौकार हा या स्पर्धेतील पहिल्या चौकाराची नोंद होते ती सुमित डोंगरेच्या खाते. दोन लांबलचक षटकार, त्यानंतर इलोय गोस सारखा हा सुसाट चौकार पाहायला मिळतोय. सुमित डोंगरे प्रतिस्पर्धी संघाला धोक्याची सूचना देतोय आपल्या फलंदाजीमध्ये, आणि नक्कीच सुमित डोंगरेबद्दल आपल्याला पाहायला मिळतंय छोटा पॅकेज बडा धमाका. याही वेळी बॅकफुटला जाऊन सुरेख स्क्वेअरकटचा फटका राहुल द्रविड याची आठवण करून देणारा, जो एकेरी धावेसाठी एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 35 धावा धावफलकावरती बिनबाद. 35 धावांची भागीदारी रचली जाते ती या दोन खेळाडूंमध्ये, जी भागीदारीची अति आवश्यकता होती वर्षावरीस देवबाग क्रिकेट संघाला. डाव्या उजव्या हाताची जोडी गोलंदाजीसाठी थोडंसं त्रासदायक, मात्र कंबर कसावी लागेल ती गोलंदाजांना. यावेळी मात्र पॉइंटला थोडीशी चूक होते, परिणामी एकेरी धाव निघते डावक्रात्याचा फलंदाज रजत मुंडेसाठी. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 36 धावा, प्रारंभीची 3 षटक, आणि मैदानात पोहोचेल इलैगो टस्करची टस्कर ड्रिंक्स ट्रॉली. प्रारंभीची 3 षटक, निम्मा षटकांचा खेळ समाप्त होतोय. लाभ डेव्हलपर्स रिडिफाइनिंग ट्रस्ट विशाल प्रभाकर परब भाजपा नेते सिंधुदुर्ग, संपर्क 94238115. लाभ डेव्हलपर्स रिडिफाइनिंग ट्रस्ट विशाल प्रभाकर परब भाजपा नेते सिंधुदुर्ग, संपर्क 94238115. उद्दिष्ट हे प्रतिस्पर्धी संघासमोर डेवलं जात आहे की पहिल्या सामन्याची आठवण करून सुमित डोंगरे रजत मुंडे धावांचा डोंगर उभा करण्यात यशस्वी ठरतील का. कोकण नऊचे संपादक सन्मान श्री विकास गावकर यांच्या संकल्पनेतनं साकार होऊ घातलेली पर्व दुसरे ही कोकण नऊ प्रीमियर लीग पाहायला मिळत आहे. कोकण नंबर वन चॅनल कोकण नऊ आयोजित पॉवर बाय ॲडमिशन को पॉवर्ड बाय इलैगो कोकण नऊ प्रीमियर लीग 2022 आणि ह्या दुसऱ्या पर्वामध्ये आपण सर्वजण भेटतो आहेत. मात्र मैदानावरती उणीव भासते ती आमच्या मायबाप क्रीडा रसिकांची प्रेक्षकांची, पण देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढता शासकीय नियमांचं काटेकोरपणे पालन करून ही स्पर्धा या मैदानावरती राबवली जाते. त्या मायबाप प्रेक्षकांसाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, मात्र आपण घर बसल्या या यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आपण आस्वाद घ्या. चौथ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. डावक्रात्याचा गोलंदाज सौरभ कांबळी स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. त्या सौरभ कांबळीच्या पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव रजत मुंडेचे स्ट्राईक देतोय आपल्या संघ साथीदार सुमित डोंगरेकडे. जो सुमित डोंगरे आजच्या दिवशी बहरात पाहायला मिळतोय, या मोसमात बऱ्याचपैकी फॉर्ममध्ये असलेला खेळाडू, ज्या खेळाडूने सातेरी कर्लीचं मैदान आपल्या फलंदाजीने गाजवलं होतं तो सुमित डोंगरे या मैदानावरती पाहायला मिळतोय. मात्र खरी कसोटी असेल ती गोलंदाज सौरभ कांबळीची. यावेळी फलंदाजाला हात खोलण्याची संधी, डीप पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. बॅकफुटला सरसवला होता सुमित डोंगरे, आपल्या फटक्यांसाठी जागा बनवली आणि दोन धावा निर्णायक मिळत आहेत वर्षावरीस देवबाग क्रिकेट संघाला. दुहेरी धावसंख्येने 39 धावा धावफलकावरती सौरभ कांबळी, याला मात्र इथं भेद आखावा लागेल, रणनीती बनवावी लागेल. इथून पुढे थोडंसं कठीण होऊन बसेल मंदार स्पोर्ट्स मालवण संघाला परती करण्यासाठी, कारण फलंदाज जर बाद झाले नाही तर इथं मात्र वरचढ नक्की ठरतील फलंदाज. गोलंदाजांवरती हल्ला तसाच राहील आणि गोलंदाजांना जर बचाव करायचा असेल तर नियंत्रित मारा हा अति आवश्यक. यावेळी मात्र गोलंदाजाला फॉलो थ्रूमध्ये झेल टिपण्याची एक नामी संधी होती.
मात्र तुम्हाला या क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला हाफ चान्सेस कन्वर्ट करावे लागतील. यावेळी थोडीशी चूक होते गोलंदाजाची. एकेरी धाव निघते, ज्या एकेरी धावसंख्येने 40 धावा धावफलकावरती बिनबाद. चौथे षटक हे प्रगतीपथावर डावक्रयाचा फिरकी गोलंदाज सौरभ कांबळे गोलंदाजीच्या स्क्रीनवरती खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, मात्र अजूनही निर्णय येणं हे क्रमप्राप्त पंचांचं. बघावं लागेल या चेंडूवरती नेमकं काय घडलंय. पंचांचा इशारा येतोय थर्ड अंपायरचा, पण बघावं लागेल की त्या चेंडूवरती नक्की काय घडलंय. एकेरी धावा स्क्रीनवरती नक्कीच पाहिलं जाईल की नक्की या चेंडूवरती किती धावा निघाल. या चेंडूवरती फलंदाज सुस्थितीत राहील का, की त्या फलंदाजाला एकेरी धाव निघेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय, कारण त्या क्षेत्ररक्षकाचा पाय त्या लाईनवरती कितपत होता किंवा तो बाहेर पडला, हे क्षण सर्व टिपले जात आहेत आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून या स्क्रीनवरती. निर्णायक फक्त 2 धावा मिळत आहेत. अप्रतिम वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण हे नितेश मांजरेकरचं आपल्या संघासाठी. निर्णायक 4 धावा वाचवल्या गेल्या. जो संभाव्य षटकार वाटत होता त्याला मात्र परावर्तित केलं गेलं, ते दुहेरी धावसंख्येमध्ये. 42 धावा धावफलकावरती चौथं षटक हे प्रगतीपथावर. मंदार स्फोट मालवण संघाला परती करावं लागेल. पहिला वहिला पराभव जो मनाला नक्कीच बोचत असेल, मात्र त्या चुका दुरुस्त करून या सामन्यामध्ये तुम्हाला कमबॅक करावं लागेल. याही वेळी लोअर फुलटॉसचा चेंडू, यावेळी दिशा बदलली जाते डीप स्कोर लेगच्या दिशेने. ऍडमिशन षटकार पाहायला मिळतोय तो रजत मुंडेच्या बॅटमनना. षटकराच्या साह्याने सांघिक धावसंख्या पोचते ती 48 धावा धावफुलकावरती. गोलंदाजांना कंबर कसावी लागेल या मैदानावरती. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की एक कडवी परीक्षा असेल गोलंदाजांची, कारण एका बाजूला व्यावसायिक क्रिकेटमधील हे दिग्गज खेळाडू या मैदानावरती आपले पाय रोवत आहेत. एक मॅरेथॉन खेळी ही पाहायला मिळते. ते सुमित डोंगरे त्याला सुरेख साथ देतोय तो रजत मुंडे. फेक होते ही स्ट्राईक यांच्या दिशेने ती विशालकडे, आणि दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होते ती या मैदानावरती. 49 धावा धावफलकावरती बिनबाद अशी 49 धावांची भागीदारी पाहायला मिळते. 4 षटकं 24 चेंडूंचा खेळ समाप्त. 49 धावा धावफलकावरती. निर्णायक 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी. ज्याला स्लॉग ओव्हर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्या स्लॉग ओव्हरमध्ये परती होईल का, एका अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, गोलंदाज तो विश्वास सार्थकी लावेल का, की त्या गोलंदाजांवरती आक्रमण करण्यात फलंदाज यशस्वी ठरतील का. पंचांचा इशारा येतोय. बॅटिंग पॉवरप्लेचं हे षटक पाहायला मिळतंय. गोलंदाजीच्या स्क्रीनवरती रितेश लोणे हा गोलंदाज पाहायला मिळतोय, ज्या रितेश लोणेने VRCC आनंदवाडी क्रिकेटच्या मैदानावरती सुरेख गोलंदाजी केली होती. मात्र यावेळी आव्हान असेल ते रजत मुंडेचं डावे एष्टीवरचा हा वेगवान चेंडू खेळण्याचा प्रयत्न, स्वीपचा फटका खेळायचा प्रयत्न. लेगबाईचा इशारा येतोय पंचांचा, ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोचते ती 50 धावा. अर्धशतक फलकावर लागतंय ते वर्षावर यस देवबा क्रिकेट संघाचं. 50 धावांची भागीदारी ही पाहायला मिळते. त्या भागीदारीवरती धावांचा डोंगर हा उभा केला जाईल का. सुमित डोंगरे त्याच्या साथीला रजत मुंडे, ही डाव्या उजव्या हाताची सलामीची जोडी अजूनही मैदानात तळटोकून. यावेळी आडव्या बॅटने चेंडू विरकावला जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने. ऍडमिशन षटकार पाहायला मिळतोय तो सुमित डोंगरेचा. सुमित डोंगरेचा बोलबाला आजच्या दिवशी पाहायला मिळतोय. मला ज्या आक्रमक फटक्यांसाठी का ओळखलं जातं, टेनिस क्रिकेट व्यावसायिक क्रिकेटवरती आपलं नाव आधाराने का घेतलं जातं, आणि रायगडवरनं इथपर्यंत प्रवास मी का करून आणलोय याचं ज्वलंत उदाहरण हे सुमित डोंगरेचं. यावेळी कवरच्या दिशेने सुरेख फटका पाहायला मिळतोय. बॅकफुटला सरसवून चेंडू डीप कवरच्या दिशेने. इलयगो चौकार हा पाहायला मिळतोय. जशी इलयगोची बाईक रस्त्यांवरती सुसाट जाते, तसा हा सुसाट चौकार हा रितेश लोणेच्या गोलंदाजीवरती. गोलंदाजांना पूर्णपणे निश्रव ठरवलं जातं या मैदानावरती. फलंदाजांचा बोलबाला ती गोलंदाजी बोथट ठरवून एक पुन्हा एकदा धावांचा डोंगर उभा करण्याच्या दिशेने ही वाटचाल.
तू धावांचा श्री गणेश पाहायला मिळाला होता सुमित डोंगरेनं, ते सातत्य याही मैदानावरती पाहायला मिळतं. यावेळी सुरेख फटका, नेत्रदीपक फटका, ऍडमिशन षटकार, डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हे तंत्र आपल्याला पाहायला मिळतंय. आक्रमकता काय, व्यावसायिक क्रिकेटमधलं ज्वलंत उदाहरण सुमित डोंगरे पाहायला मिळतोय. वैयक्तिक 48 धावांवरती फलंदाजी करताना दिसतोय, अर्धशतकापासून 2 धावांपासून दूर हा सुमित डोंगरे. बघावं लागेल पहिलं वहिलं अर्धशतक या मैदानावरती ते साजरं केलं जाईल का. एकेरी धाव निघते, ज्या एकेरी धाव संख्येने सांघिक धाव संख्या पाहायला मिळते. सदुसष्ट धावा धावफलकावरती 49 धावांची बहारदार धुवरदार फलंदाजी पाहायला मिळते ती सुमित डोंगरेची. यावी मात्र स्ट्रायकेटवरती रजत मुंडे. यावी सुरेख चेंडू म्हणावं लागेल, जो रजत मुंडेसाठी आउटस्विंग पद्धतीचा चेंडू, ज्या चेंडूवरती उत्तर नव्हतं रजत मुंडेकडे, निर्धाव चेंडूने सांगता झाली ती रितेश लोणे याच्या गोलंदाजीवरती. आतापर्यंत 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय, म्हणजे 30 चेंडूंचा खेळ समाप्त, आणि 67 धावा धावफलकावरती बिनबाद अशी सुरेख आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल ती वर्षावर्यस देवगाव क्रिकेट संघाची. सौरभ कांबळीची वर्णी लागते ती या शेवटच्या षटकावरती, म्हणजे षटक क्रमांक 6 या इनिंगची सांगता करणारं षटक. मात्र या इनिंगची सांगता एका अर्धशतकाने होईल का सुमित डोंगरेची हे पाहणं औत्सुक्याचं. यावेळी चेंडू बॅटचे कडा घेतोय, जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. कोकण 9 प्रीमियर लीग मध्ये पहिलं वहिलं शतक, अर्धशतक हे सुमित डोंगरेचं पाहिलं मिळतंय. अतिशय सुरेख अभिनंदन सुमित डोंगरे, एक धुवादार फलंदाजी, एक आक्रमक फलंदाजी. या आमच्या सर्व यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्या सर्वांचं अतिशय स्वागत करणारं हे अर्धशतक पाहायला मिळालं ते सुमित डोंगरेचं. 68 धावा धाव फलकावरती यावी पुलचा फटका, मात्र असफल. झील टिपण्याची एक नामी संधी होती ती, मात्र नितेश मांजरेकर थोडासा दूर राहतोय. चेंडूपासनं 2 निर्णायक धाव मिळत आहेत त्या रजत मुंडेसाठी. दुहेरी धाव संख्येने 70 धावा धाव फलकावरती पहिला वहिला सामना, जो वर्षावर्यस देवबाग क्रिकेट संघाचा 90 धावांचा. यावेळी मात्र धावफलकावरती 70 धावा बिनबाद अशी एक सुरेख सलामी म्हणावी लागेल ती वर्षावर्यस देवबाग क्रिकेट संघासाठी. वर्षावर्यस देवबाग क्रिकेट संघ नाव जरी देवबाग असलं तरी मात्र खेळाडू हे व्यावसायिक क्रिकेटबरोबर ग्रामीण भागातीलही खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. या विलोअर फुलटॉसचा चेंडू जमिनीला घरंगळत जाणारा फटका, डीप स्कोर लेगला शतरक्षक पाहायला मिळतोय. एकेरी धाव निघते, ज्या एकेरी धाव संख्येने 71 धावा धाव फलकावरती बिनबाद अशी सुरुवात म्हणावी लागेल. आणि किती धावांचं उद्दिष्ट, किती धावांचं लक्ष हे प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं जातं हे पाहणं औत्सुक्याचं राहील ते वर्षावर्यस देवबाग क्रिकेट संघासाठी. यावेळी शॉर्ट प्लेन पैसा चेंडू, चेंडू टोलवला जातोय डीप स्क्वेअर लेगला. पायस अल्मेडा स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. चेंडूची परती ही विलंबने होते, परिणामी एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर केलं जातंय ते सुमित डोंगरेकडनं. दुहेरी धावसंख्येने 73 धावा धावफलकावरचे या इनिंगची सांगता करणारं षटक. डावकुऱ्याचा फिरकी गोलंदाज सौरभ कांबळी तो सुमित डोंगरेसाठी व्यूहरचना रचतोय. क्षेत्ररक्षण पाहिलं तर सीमारेषेजवळ पांगवलेलं पाहायला मिळतंय. यावेळी मात्र चौफेर फटकेबाजी ही सुमित डोंगरेची पाहायला मिळतंय. मिस्टर 360 डिग्री का म्हटलं जातं सुमित डोंगरेला, कारण कुठच्या एका दिशेला फटके पाहायला मिळत नाही तर चौफेर फटकेबाजी. आणि यावेळी मात्र क्षेत्ररक्षणाचा स्तर हा मात्र खालावला जातोय तो मालवण संघाचा. परिणामी धावांची लयलूट केली जाते सुमित डोंगरेकडनं. निर्णायक 4 धाव मिळत आहेत. 4 धावीने सांघिक धावसंख्या धावफलकावरती ही 77 धावा धावफलकावरती. 78 धावांचं तगड एक मोठं आव्हान उभं केलं जातंय ते मंदार स्पोर्ट मालवण संघाला. मंदार स्पोर्ट मालवण संघ नक्की विशाल प्रभाकर परब, भाजपा नेते सिंधुदुर्ग, संपर्क 94-23-11-15.
लॅब डेव्हलपर्स लीडिंग फार्मिंग ट्रस्ट विशाल प्रभाकर करप भाजपा नेते सिंधुदुर्ग संपर्क 94-23-88-11-15 लॅब डेव्हलपर्स लीडिंग फार्मिंग ट्रस्ट विशाल प्रभाकर करप भाजपा नेते सिंधुदुर्ग संपर्क 94-23-88-11-15 लॅब डेव्हलपर्स लीडिंग फार्मिंग ट्रस्ट विशाल प्रभाकर करप भाजपा नेते सिंधुदुर्ग संपर्क 94-23-88-11-15 लॅब डेव्हलपर्स लीडिंग फार्मिंग ट्रस्ट विशाल प्रभाकर करप भाजपा नेते सिंधुदुर्ग संपर्क 94-23-88-11-15 लॅब डेव्हलपर्स लीडिंग फार्मिंग ट्रस्ट विशाल प्रभाकर करप भाजपा नेते सिंधुदुर्ग संपर्क 94-23-88-11-15 लॅब डेव्हलपर्स लीडिंग फार्मिंग अनफेक साई मनोज कणकवली आणि माऊली कास या कर्णधारांच्या मध्ये आपण घेऊया. दोन्ही कर्णधार बोथ कॅप्टन प्लीज कम्फर टॉस. माऊली कास साई मनोज कणकवली दोन्ही संघ कर्णधार फक्त कर्णधार या नाणेफेकीसाठी. माऊली कास आणि साई मनोज कणकवली दोन्ही संघांसाठी हा पुकार आहे आणि जर समजा आपला कर्णधार उशिरा आला तर प्रतिस्पर्धी संघाला निर्णय देण्यात येईल याची आपण नोंद घ्या. साई मनोज कणकवली संघाचा कर्णधार मनोज सकपाळ या मैदानाच्या डगआउटच्या दिशेने येताना दिसतोय नाणेफेकीसाठी. माऊली कास कॅप्टन माऊली कासचा सुद्धा कॅप्टन येतोय. धन्यवाद संचिता. नक्कीच बादल सर साई मनोज कणकवली आणि माऊली कास या दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना मी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येण्याची विनंती करते. इलाईगोच्या वतीने स्नेहल पेडणेकर आपण नाणेफेक करावी पुढच्या सामन्याची. स्नेहल पेडणेकर या पुढील सामना साई मनोज कणकवली आणि माऊली कास या दोन संघांमध्ये होणार आहे. आता टॉस केला जातोय. माऊली कास या संघाने टॉस जिंकलेला आहे. मी कॅप्टनना विचारू इच्छिते काय निर्णय घेतलाय. फिल्डिंग घेणार आहे प्रथम. माऊली कास या संघाने फिल्डिंग घेण्याचा निर्णय केलेला आहे. का हा निर्णय घेतलाय आपण. ॲक्च्युली मागच्या गेममध्ये आम्ही जरा शॉर्ट पडलो चेसिंगसाठी पण या गेममध्ये नक्कीच आम्ही चेस करण्याचा पूर्ण प्रयत्न करून या गेममध्ये कमबॅक करू. मागील गेममध्ये कोणत्या चुका झाल्या ज्या यावेळी तुम्ही टाळणार आहात. ॲक्च्युली आमची जरा फिल्डिंग जर थोडी मिस झाली कॅच ड्रॉप झालं त्यामध्ये त्यांचं मोठ्या स्कोरमध्ये कन्वर्ट केलं त्यांनी त्यामुळे यावेळी आम्ही नक्कीच प्रयत्न करू की चांगला खेळ करणार. नक्कीच धन्यवाद. साई मनोजचे सुद्धा कॅप्टन आपल्यासोबत आहेत. आपल्याला यावेळी बॅटिंग करायची आहे. काय सांगाल कशा प्रकारे मॅच होणार आहे काय वाटतंय. कारण मागाशी मॅच आपण जिंकला होतात पहिली मॅच तीही मॅच कशी होणार आहे. आम्ही 6 ओव्हरला 70 टार्गेट ला जाणार आहे आणि नंतर ते डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद दोन्ही कॅप्टन्सना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद संचिता. परत एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. 78 रन्सांचा पाठलाग आणि पहिल्याच चेंडूवर मारलेलो नाकार मुटको लांबलचक षटकार आंकड्यांच्या पैलाडी गडग्याच्या दिशेने माठवाच्या दिशेने षटकारासाठी प्रसाद राणेचा पहिलो षटकार. धुवीत मात्रेचा असा स्वागत यापूर्वी कोणी केला नसत असा दमदार स्वागत केल्यानंतर धुवीत मात्रे मात्र मैदानावर आपली वापसी करताना. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले हे ग्रामीण भागातले हे खेळाडू आणि त्यांच्याविरुद्ध रायगडसारख्या शहरातले मोठमोठे लाखाचे स्पर्धा खेळलेले हे काही खेळाडू ह्या दोन खेळाडूंमध्ये चाललेलं असलं आहे घमासान युद्ध. पण आपल्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर मालवणचा संघ प्रसाद राणेचा पहिलो षटकार विशाल लुडबेत एका साथ देताना
परत एकदा खूपच सुंदर चेंडू, टप्प पडल्यानंतर चेंडू थोडंसं बाहेरच्या दिशेने स्विंग झालो, उरलेलं काम विकेट किपरने पुरा केला. प्रसाद राणे उभ्या उभ्याच खेळण्याचा होतो प्रयत्न, धुवीत मात्रे ज्या ध्रुवीतने पहिल्या चेंडूवर षटकार खाल्लो पण त्यानंतर मात्र चेंडू थोडेसे शॉर्ट केले. विकेटपेक्षासुद्धा मेडन चेंडूचा महत्त्व ध्रुवीतला खूप बऱ्यापैकी माहिती असा आणि त्यामुळेच पहिल्या षटकानंतर सलग दोन चेंडू मेडन, धावसंख्या सिरावलेली 6 रन्सावर अर्ध्या डझनावर. पहिला ओव्हर कोकण 9 सुपर पॉवर प्ले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खूप कमी मैदानावर असा सुपर पॉवर प्ले बघूक मिळतं आणि तो आवर्जून कोकण 9च्या स्पर्धेत मात्र तुमका बघूक मिळतलो. तोच कोकण 9 सुपर पॉवर प्ले 11-11 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि ही संधी असलेली दोनही बाजून. बॉलरच्या हातात असलेलो नवीन चेंडू आणि बॅटरसाठी 11-11 खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये दोनही बाजून संधी आणि 6 ओव्हरीमध्ये 78 रन्सांचा पाठलाग करताना मंदार 11 संघाची सलामीची जोडी. विशाल लुडबे स्ट्रायकरांच्या दिशेने, नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने प्रसाद राणे. आज सुमित डोंगरेन कमाल केली. सुमित डोंगरे आणि रजत मुंडे दोन खेळाडूंनी कमाल केली. सुमित डोंगरेन अजून एक अर्धशतक आपल्या नावावर. फुलटॉस चेंडू विशाल लुडब्याच्या बॅटमधून बाहेर पडलेलो एक सुंदर फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा येणं बाकी असा. 4 असत बघता बघता पंचांचे दोनही हात आकाशाच्या दिशेने षटकारासाठी. ह्या ओव्हरीमधलं ह्यो दुसरं षटकार आणि ह्या दोन षटकारांनी धावसंख्येत बदल, धावसंख्या स्थिरावली 13 रन्सावर. धावसंख्या स्थिरावली 13 रन्सावर 78 रन्सांचा पाठलाग आणि पहिल्याच ओव्हरीत एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल. पहिलो षटकार प्रसाद राणेचा ॲडमिशन षटकार आणि त्यानंतर दुसरो विशाल लुडबेचं सुद्धा अजून एक मॅक्झिमम उंच उंच ॲडमिशन षटकार. पुढचो चेंडू ध्रुवीत मात्रेचो. सुंदर चेंडू ध्रुवीत मात्रेचा कौतुक करूचा लागत कारण प्रत्येक षटकारानंतर ध्रुवीतने मेडन चेंडू टाकण्याचा पराक्रम केलो. जी चूक षटकारावर झाली ती चूक सुधारण्याचा यशस्वी प्रयत्न ध्रुवीत मात्रेचा. पहिल्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. पहिल्या ओव्हरीत धावसंख्या स्थिरावली 13 रन्सावर. जेव्हा आपण धावांचा पाठलाग करतो आणि त्या धावांच्या पाठलागात सुपर पॉवर प्लेचा ओव्हर खूप महत्त्वाचा असतो. विशाल प्रभाकर परब भाजपा नेते सिंधुदुर्ग, संपर्क 94-23-88-11-15. लाभ डेव्हलपर्स रिडिफायनिंग ट्रस्ट. विशाल प्रभाकर परब भाजपा नेते सिंधुदुर्ग, संपर्क 94-23-88-11-15. लाभ डेव्हलपर्स रिडिफायनिंग ट्रस्ट. स्थिरावली 13 रन्सावर 78 रन्सांचा पाठलाग आणि बॉलिंग मार्कवर आदेश कडू. त्या आदेश कडून यापूर्वीच्या सामन्यात वर्षा वॉरियर्स देवबाग संघासाठी खूप विशेष कामगिरी केली. तोच आदेश कडू बॉलिंग मार्कवर. वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकातलो पहिलो चेंडू असतो आदेश कडूचो. किनारपट्टीच्या भागातले गुणवान यशस्वी खेळाडू. सिंधुदुर्ग जिल्हो असो किंवा रायगड असो, किनारपट्टीवरचे हे ताकदवान खेळाडू आज कोकण 9 प्रीमियर लीग 2022 पर्व 2च्या निमित्तान पहिल्याच दिवशी मैदानावर. अजून एक आखू टप्प्याचा चेंडू होतो, पूल करण्याचा इरादा होतो प्रसाद राणेचा. अपस्टमच्या बरोच बाहेर चेंडू होतो. कवरच्या दिशेने पॉईंटच्या दिशेने जर चेंडू मारलो असतो तर कदाचित धावा मिळाले असते पण फसलेलो अनसक्सेसफुल पूल बघूक मिळालो. धावसंख्येत बदल नाही, धावसंख्या स्थिरावलेली 13 रन्सावर. दुसऱ्या ओव्हरीचा पहिलो चेंडू झालो समाप्त. दुसरं चेंडू घेऊन परत एकदा आदेश कडू. सुरेख चेंडू, परत एकदा चेंडू रोवलो मेडन. मंदार 11 मालवण संघ 78 रन्सांचा पाठलाग करताना प्रत्येक चेंडूवर रन्स खूप महत्त्वाचं आणि हा प्रत्येक चेंडूवरचं रन्स घेण्यासाठी चेंडूच्या टप्प्यापर्यंत जाणं तुमका गरजेचा. आणि ध्रुवीत मात्रे असो किंवा आदेश कडू असो, हे गोलंदाज एका योग्य टप्प्यावरसून चेंडू आत बाहेर करण्यासाठी माहिर समजले जाणारे युवा गोलंदाज असत आणि त्यामुळेच अशा गोलंदाजीवर फटके मारण्यासाठी तुमका चेंडूच्या टप्प्यापर्यंत जाणं गरजेचा. एक रन्स मिळालो डीप मिडविकेट येता स्क्वेअर लेगपर्यंत. 1 रन्सानिशी धावसंख्येत थोडंसं बदल, धावसंख्या 14 रन्सावर. खूप मोठो पल्लो गाठूचो 78 रन्सांचा पाठलाग. आजच्या दिवसातलो ह्यो तिसरो सामनो तुमच्यासमोर. अजून एक आखो टप्प्याचा चेंडू, पुलचो फटको, फिल्डर चेंडूच्या खाली. शेवटच्या क्षणी झेल जरी सुटलो तरी क्षेत्ररक्षण मापत मात्र खूपच सुंदर. नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा ह्या खेळाडून वाचवले. कौतुक करण्यासारखी कामगिरी वर्षा वॉरियर्स देवबाग संघासाठी.
खूपच वेगवान चेंडू होतो, जी अपेक्षा विशालने केली त्यापेक्षा थोडंसं वेगवान चेंडू येलो, टाईम करणं कठीण झाला. ज्या विशालच्या बॅटमधून आपण अनेक वेळा अतिशय सुंदर कव्हर ड्राईव्हचे फटके बघितले, ते विशालची बॅट आज मात्र थोडीशी निराश विशारवल. पण अजून वेळ बाकी असा, अजून खेळ बाकी असा, अजून चेंडू बाकी असत आणि विशालची फलंदाजी जर बहरली तर नक्कीच चांगली कामगिरी आपण बघू शकतो. वर्षावर यस देवबाग संघाच्या समोर मंदार स्फोट मालवण संघाकडसून. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले हे युवा खेळाडू, नावाजलेले खेळाडू, मोठमोठ्या संघाविरुद्ध खेळण्याचा अनुभव ह्या आमच्या खेळाडूंका थोडंसं तुलनेत जरी कमी असलो तरी मात्र खयच्याही संघासमोर निवळ लावण्यात आमचे खेळाडू माहिर असत. एक रन्स मिळालो एका रन्सानिशी, दुसऱ्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. 78 रन्सांचा पाठलाग करताना पहिल्या दोन ओव्हरीत रन झाले फक्त 18. चार ओव्हरींचा खेळ शिल्लक, उरलेल्या चार ओव्हरीत अजून 60 रन्सांची गरज. प्रत्येक ओव्हरीमागे 15 रन्सांची सरासरी अपेक्षित. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 24 चेंडूमध्ये किमान 10 षटकारांची अपेक्षा असतली. खेळ जर बघितलं तर जर षटकारात जर तुमका डील करूचा असत, ॲडमिशनचे षटकार तुमच्यासाठी जर मारूचे असतील तर किमान 10 ॲडमिशन षटकार तुमच्याकडसून अपेक्षित. जर इलायगोचे चौकार मारूचे असतील तर 15 चौकार इलायगोचे तुमका मारूचे लागतील. ह्या स्पर्धेतले चौकार प्रायोजित केले इलायगो, कोकणची बाईक आणि दुसऱ्या बाजून डिजिटल शैक्षणिक क्षेत्रातली एक अग्रगण्य संस्था ॲडमिशन, ज्यांनी षटकार प्रायोजित केले. दोन ओव्हरींचा खेळ समाप्त. तिसऱ्या ओव्हरीत गोलंदाजीत बदल. बॉलर सचिन लहाने परत एकदा छोटा पटाका बडा धमाका बॉलिंग मार्कवर. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज, 8 ते 10 पावलांचा छोटासा रनअप, मात्र शेवटच्या क्षणी खांद्याचा पुरेपूर वाकपर. धावसंख्या स्थिरावली 18 रन्सावर. उजव्याच्या बाहेर चेंडूचा टप्पो टप्प पडल्यानंतर चेंडू अजून थोडंसं बाहेर गेलो, पंचांचा इशारा विलो वाईट चेंडूचं अवांताच्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या स्थिरावली 19 रन्सावर. फलंदाजी करताना आज कमाल केली सुमित डोंगरे आणि रजत मुंडे, या दोघांनी 77 रन्सांची भागीदारी केली. आज कमाल केली फलंदाजीत सुमित डोंगरे. सुमित डोंगरेची 50 बघितली, 58 धावांची कामगिरी सुमित डोंगरेची आणि त्याला 19 रन्सांची साथ दिली रजत मुंडेन. या दोघांच्या भागीदारीच्या जोरावर नॉट आउट 77, मोठं डोंगर आपण बघितलो. आणि त्याचा पाठलाग करताना मंदार 11 मालवण संघ. सुंदर क्षेत्ररक्षण, परत एकदा लाँग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक मिड ऑनपर्यंत प्रवास करता, चेंडू अडवता थ्रो करता तोपर्यंत 2 रन. 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 21 रन्सावर 21. 78 रन्सांचा पाठलाग. सुमित डोंगरेच्या नावावर अजून एक 50 रजत मुंडे. ज्या रजत मुंडेच्या नावावर बाली ट्रॉफीमध्ये 2021 बाली ट्रॉफीमध्ये 63 धावांची एक कामगिरी, 2020 रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 62 रन्सांची कामगिरी करणारं रजत मुंडे आज सुमित डोंगरेक एक सुरेख साथ दिल्यान. आणि ह्या दोघांची भागीदारी 77 रन्सांची. संपूर्ण स्पर्धेतली पहिल्या विकेटसाठी एक मोठी भागीदारी बघितली. पहिल्या सामन्यातसुद्धा मंदार 11 मालवण संघासमोर 57 रन्सांचं टार्गेट, दुसऱ्या सामन्यातसुद्धा खूपच मोठा 78 रन्सांचं टार्गेट. पुढच्या सामन्यासाठी पुढचा सामना माऊली कास संघाने जिंकलेलं, टॉस घेतलेली फिल्डिंग साई मनोज कणकवली संघाविरुद्ध. फुल टॉस चेंडू बॅक टू द बॉलर, बॉलरच्या कपड्यावरसून चेंडू लॉंगनचा फिल्डर येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन. 1 रन्सान धावसंख्या 23 रन्सावर. तिसऱ्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त. सचिन लहाने बॉलिंग मार्कवर. 3 चेंडूत सचिनने फक्त 4 रन्स खर्च केले. आतापर्यंत कंजूशी गोलंदाजी, टिच्चून गोलंदाजी ज्याका म्हटली जाता, दिशाबद्ध गोलंदाजी, जखडून ठेवला बॅटरला आणि दोनही बॅटर फक्त सिंगल डबल्सवर लक्ष केंद्रित करताना, नाईलाजान सिंगल डबल्सवर आपली धावगती वाढवण्याचा प्रयत्न करताना. फटकोतर मोठं लॉंगांच्या रिशन, फिल्डर चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू. प्रसाद राणेचा फटको फसलो आणि लॉंग ऑनच्या कपड्यावरसून षटकार मारण्याच्या नादात वड्यात जाऊन पडलेलो चेंडू. इलायगोच्या कोकोनट गॉडीची आठवण करून देणारो झेल. पहिला कलाम लागला पहिलो खेळाडू तंबूच्या दिशेने 23 रन्सावर. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित, पॉवर्ड बाय ॲडमिशन, को पॉवर्ड बाय इलायगो. कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे. कोकणच्या लाल मातीतला हे चॅनल व्हर्च्युअल दशावताराच्या माध्यमातून लाखो प्रेक्षक कोकण नाऊशी जोडले गेले. त्याच्या पाठोपाठ व्हर्च्युअल डबलबारीसुद्धा गेल्या COVID-19 पिरियडमध्ये आपण बघितली. कीर्तन महोत्सव बघितलो, फुगडी महोत्सव बघितलो, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 1 लाख दर्शकांचे सबस्क्रायबरचं आकडं पूर्ण केलं कोकण नाऊने. आणि त्याबद्दल यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूबकडसून सिल्वर बटन प्राप्त झाला कोकण नाऊला.
भजनजन स्पर्धेच्या निमित्तान 130 भजन मंडळ कोकणनाऊच्या स्पर्धेत सहभागी झाले. हे सुद्धा भजन स्पर्धेचं एक आगळो वेगळो विक्रम. कोकणनाऊच्या भजन स्पर्धेच्या नावावर मैदानात नेविल गोन्साल्विस, नेविलसाठी खूप वेगवान चेंडू टाकलो होतो सचिन लहानेन. बॅटची कट घेऊन चेंडू नेविलच्या डोक्याच्या दिशेन चेंडू रावलो. मॅडन धावसंख्या स्थिरावलेली, 23 रन्सावर 23. मोठो पाठलाग बाकी, 77 रन्सांचं डोंगर उभं केलो. पहिल्या विकेटसाठी भागीदारी सुमित डोंगरे आणि रजत मुंडेकडसून. पाठलाग असा 78 रन्सांचं पाठलाग करण्याचा प्रयत्न. नेविल गोन्साल्विस स्ट्रायकर यांच्या दिशेन, विशाल लुडवे नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. बॉलिंग मार्कवर सचिन लहाने, चौथो चेंडू समाप्त. पाचवो चेंडू नेविलचो फटको फसलो. बॅटची कट घेऊन चेंडू हवेत उभो राहिलो. परत एकदा वळ्यात जाऊन चेंडू पडलो सचिन लहानेच्या. दुसरा कलाम लागला, दुसरो खेळाडू तंबूच्या दिशेन. सांघिक 23 रन्सावर 23-2. रिप्लेमध्ये आपण बघू शकता, थोडंसं आखूड टप्प्याचा चेंडू होतो, पुल करण्याचा प्रयत्न होतो. बॅटची कडा घेऊन चेंडू उभं राहिलो आणि बॉलरसाठी एक लॉलीपॉल झेल होतो. परतीचा झेल ज्याका म्हटलं जातं. दुसरा कलाम लागला नेविल गोन्साल्विसचा. धावसंख्या स्थिरावलेली 23 रन्सावर. मैदानावर पंचांचा इशारो, बॅटर चॉईस पॉवर प्ले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील MCA पॅनलचे मान्यताप्राप्त अनेक पंच ह्या स्पर्धेत आपण बघू शकतो. आजच्या पहिल्या दिवशी उमेश मांजरेकर सर, त्यांच्या साथीन एमरोज अल्मेडा सर, बंटी केरकर सर. या स्पर्धेत तुमका दीपक धुरी सर, मंगेश धुरी सर सुद्धा बघूक मिळतले. समालोचन कक्षात आज प्रदीप देऊलकर आणि उद्यापासून नक्कीच या स्पर्धेत समीर पांढरेंचा आवाज ऐकाक मिळतलो. कदाचित अमोल जमदाडे, श्याम वाकर सर सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तान तुमका ऐकाक मिळतील. मात्र महाराष्ट्र शासनाचे नियम, त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचे नियम असत, आरोग्य विभागाची काही नियमावली असा, मालवण नगरपालिकेची नियमावली, पोलीस यंत्रणेची नियमावली, या सगळ्या नियमावलीचं एक योग्य वापर करून, सुयोग्य वापर करून, ह्या सगळ्या नियमावलीक अधीन राहून ही स्पर्धा तुमच्या सगळ्यांच्या समोर. रसिकराजाचे मनापासून आभार की या मैदानावर आम्ही तुमका प्रवेश देऊ शकणार नाही, पण यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या तुम्ही ही स्पर्धा बघू शकतात. आणि यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेल्या हजारो प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. बॉलिंग मार्कवर आदेश कडू, चौथ्या ओव्हरीची सुरुवात. परत एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू गेलो, पुल करण्याचा प्रयत्न. विशाल लुडवेचो फसलो. बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या वळ्यात. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो, परत एकदा चेंडू थोडंसं वेगवान होतो. जी अपेक्षा होती विशाल लुडवेचे, त्यापेक्षा थोडंसं जास्त वेगात चेंडू इलो आणि बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या दिशेने जाऊन विकेट किपरच्या वळ्यात. परत एकदा इलाईगोच्या कोकोनट या गाडीची आठवण करून देणारं झेल विकेट किपरकडसून लागला. अजून या कलाम धावसंख्या स्थिरावली 23 रन्सावर 23. आदेश कडू हे सुद्धा एक गुणवान गोलंदाज. गुणवान गोलंदाज या गोलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक माहिर फलंदाजांका परतीचा रस्तो दाखवलो तोच आदेश. बॉलिंग मार्कवर सुंदर कामगिरी. न्यू बॅटर मैदानात पावलं टाकताना फिर वही धर्मेश भगत. टार्गेट मोठा असा आणि ह्या टार्गेटच्या दिशेने मंदार इलेव्हन मालवण संघ तुमका मोठे प्रयत्न करूचे लागतील, मोठे फटके मारचे लागतील, चेंडूवर नजर स्थिरवची लागतली. आणि ह्यो चेंडू मारण्यासाठी तुमका बॅटच्या मधोमध घेऊचो लागतलो, बॅटचो स्वीट स्पॉटचो उपयोग तुमका करूचो लागतलो. आणि मोठी फटकेबाजी अपेक्षित. 6 ओव्हरीत 78 रन्सांचो डोंगर. चौथ्या ओव्हरीचा पहिलो चेंडू झालो समाप्त. आदेश कडू बॉलिंग मार्कवर, स्ट्रायकर यांच्या दिशेन धर्मेश भगत, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन नितेश मांजरेकर. आखूड टप्प्याचा चेंडू होतो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन, फिल्डर तैनात असा. फक्त 1 रन्स मिळतलो, 1 रन्सांशी धावसंख्या 2 डझनावर 24 रन्सावर. इलाईगोची कुरली ही गाडी असा आणि सध्या हापूस आंब्याचा सीझन चालू होतलो. हापूस आंब्याचे पेटीए जर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेऊचे असतील तर इलाईगोची कुरली ही गाडी तुमका नक्कीच उपयोग येतली. हापूस आंब्याचा यवार ज्या पटीत चलता ती डझनाची पट, धावसंख्येसुद्धा 2 डझनावर 24 रन्सावर. अर्थात खूप मोठो पल्लव गाठूचो असा, जवळपास 6.5 डझन रन करूचे असत. 78 रन्सांचा टार्गेट डझनाच्या पटीत सांगायचा तर 6.5 डझन म्हणजे 3 पेटीएपेक्षासुद्धा जास्त गरज असा रन्सांची. नितेश मांजरेकर स्ट्रायकर यांच्या दिशेने, धावसंख्या फक्त 2 डझनावर. आदेश कडू, 2 चेंडू झाले समाप्त. धावसंख्या 24-3 गड्यांच्या मोबदल्यात. आखो टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होतो, परत एकदा उभ्या उभ्यात खेळण्याचा प्रयत्न. नितेशचो पाठचो चेंडू थोडंसो पाठी गेलो, प्रयत्न होतो हुक करण्याचा, पूल करण्याचा. पण गरज असं थोडीशी पुढे येऊन खेळण्याची, कारण रायगडसारख्या मुंबईसारख्या कसलेल्या
या खेळाडूंच्या गोलंदाजीसमोर जर तुमका मोठे फटके खेळायचे असतील तर चेंडूच्या टप्प्यापर्यंत येणं गरजेचं आणि चेंडूच्या टप्प्यापर्यंत येण्यासाठी तुमचा फुटवर्क खूप महत्त्वाचा. धावसंख्या स्थिरावलेली 24 दोन डझनावर 24 for 3. आदेश कडू 3 चेंडू समाप्त. चौथा चेंडू परत एकदा फटको मारण्याचा प्रयत्न होतो. टप्प पडल्यानंतर चेंडू थोडंसं खाली राहिलो. चेंडू राहिलो मेडन. धावसंख्या स्थिरावलेली अगदी त्याच जागेवर 24 runs. यानंतर होत होतो लगेच सामनं. माऊली कास संघाने जिंकलेलं. टॉस घेतलेली फिल्डिंग साई मनोज कणकवली संघाच्या विरुद्ध. सामनं संपल्यानंतर विनंती असलेली मंदास्फोट मालवण वर्षावरियस देवबाग संघ तुम्ही डगआउट रिकामी करूचो आणि ह्या डगआउटमध्ये माऊली कास आणि साई मनोज कणकवली संघाचे खेळाडू ह्या डगआउटमध्ये येऊन बसतले. लॉग ऑन फिल्डर मिडविकेट फिल्डर चेंडूच्या मागे मिडविकेटपर्यंत पोचलो. लॉग ऑनचो खेळाडू 2 runs, 2 runs धावसंख्या थोडंसं बदल. धावसंख्या 26 खूप मोठो पल्लो गाठूचो असा 78 runs पाठलाग. डोंगरा एवढी धावसंख्या. सह्याद्रीच्या डोंगरा एवढी चिपीच्या डोंगरा एवढी मोठी धावसंख्या. शॉर्टपिच चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या कपड्यावरसून बघता बघता चेंडू आकारण्याच्या पहिलाडी. परत एकदा टांगापलटी घोडेफरार षटकार मॅक्झिमम षटकार ॲडमिशन षटकार. षटकार निशी धावसंख्या 32 32. 4 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. 4 ओव्हरीत धावसंख्या स्थिरावली 32. नितेश मांजरेकरचं पहिलं षटकार आणि हे षटकार ॲडमिशनने आधुनिक डिजिटल शिक्षणात जशी मॅक्झिमम झेप घेतली अगदी तशीच उंच उंच मॅक्झिमम गेलेलो हो ॲडमिशन षटकार. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक 46 runs गरज. नितेश मांजरेकरचं पहिलं षटकार आपण बघितलं. यापूर्वीच्या मॅचमध्ये सुद्धा नितेशने सुरुवात चांगली केलेली. नितेशकडसून अपेक्षा वाढले. एक सुंदर आखूड टप्प्याचा चेंडू डीप फाईन लेग स्क्वेअर लेगच्या कपड्यावरसून चेंडू आकांड्यापार षटकार आणि ह्या षटकानिशी धावसंख्या स्थिरावली 32. 12 चेंडूंचा शेवटचा खेळ शिल्लक आणि शेवटच्या 12 चेंडूतले 6 चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर परत एकदा रायगडचा स्टार खेळाडू रायगड एक्सप्रेस ध्रुवित म्हात्रे बॉलिंग मार्कवर. सुंदर चेंडू सुरेख चेंडू टप्प अगदी सुंदर गुडलेन स्पॉटच्या जवळपास ऑफस्टमच्या जवळपास इथभर बाहेर चेंडू टप्पो टप्पो पडल्यानंतर चेंडू थोडंसं बाहेर गेलो. उरलेलं काम फक्त विकेटकीपरकडे बाकी राहिलं. धावसंख्या थैस स्थिरावलेली 32 runs 32. 5व्या ओव्हरीची सुरुवात. पहिलं चेंडू झालो समाप्त ध्रुवित म्हात्रे. दुसरं चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. परत एकदा चेंडू राहिलो मेडन. सलग दुसरं चेंडू मेडन. धर्मेश भगतकडसून मोठी फटकेबाजी अपेक्षित असा. 12 चेंडू 46 runs गरज असताना ध्रुवित मैदानावर इलो. चपटच्या 10 चेंडूंचा खेळ राहिलो. अजून 46 runs गरज. धावसंख्या 32 32. ध्रुवित बॉलिंग मार्कवर. हे मात्र फटको मोठो असा. 2 फिल्डर चेंडूच्या खाली सुटलेलो झेल. आज बुधवार असा माशाचा वार असा. मच्छी मार्केटात मासे घेऊ गेल्यानंतर फाटलेल्या पिशेतून जसो बांगडो वरसून डायरेक्ट खाली येता. पिशी एक न लागता बांगडो जमिनीच्या दिशेने अगदी तसोच हाताक न लागता चेंडू जमिनीच्या दिशेने. धावसंख्या तिरियेचो डबल गेम ज्याका म्हटलं जाता. धावसंख्या 33 33. 78 runs पाठलाग. थोडंसं दिशेत बदल डावखुऱ्याच्या नितेशसाठी. राईट हँड राऊंड विकेट प्रकारची गोलंदाजी कोकण 9 एंडकडसून ध्रुवित म्हात्रे बॉलिंग मार्कवर. 3 चेंडू झाले समाप्त. नितेशने 1 षटकार मारलो. बघूया नितेश षटकारांची आतषबाजी मैदानावर आपल्या संघासाठी करता काय. अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. शेवटच्या क्षणी एक सुंदर झेल 6 फूट उंचीचा उंची पुरो खेळाडू थैसर लावलो गेलो आणि या खेळाडून त्याचं नाव असा मितेश बांदेकरने यापूर्वीच्या चेंडूवर जो झेल सुटलो त्या झेलाची पुरेपूर भरपाई केली. मोठी सुरमय जाळ्यात मोठो मासो जाळ्यात आटक्याचो पेटको ज्याका म्हटलो जाता. नितेश मांजरेकर तंबूच्या दिशेन मितेश बांदेकरचा कौतुक करूचा तितक्या थोडा आपल्या संघासाठी ऐन मोक्याच्या क्षणी एक सुंदर झेल मितेशच्या वळ्यात जाऊन पडलो आणि 33 runs अजून एक खेळाडू तंबूच्या दिशेने परतलो. न्यू बॅटर डॅनिस फर्नांडिस मैदानात पावला टाकताना 78 धावांचा पाठलाग. सामनं एकतर्फी होण्याच्या मार्गावर. परत एकदा वर्षावरियस देवबाग संघ या स्पर्धेतलो दुसरा सामना जिंकण्याच्या अगदी उंबरठ्यावर.
डॅनिस फर्नांडिससाठी ध्रुवित म्हात्रे बॉलिंग मार्कवर. सुंदर चेंडू, परत एकदा चेंडू मेडन. 78 पाठलाग करताना धावसंख्या स्थिरावलेली, खेळान रवलेली 33 रनसोबत 33. ह्यानंतरच्या सामन्यासाठी सगळ्या संघांका सूचना असा, सामना संपल्यानंतर मंदार स्फोट मालवण वर्षावरियर देवबाग संघान डगआउट रिकामी करूचे आणि साई मनोज कणकवली आणि माऊली कास संघान डगआउट सांभाळूचे. त्याचबरोबर माऊली कास संघ, तुम्ही टॉस जिंकून फिल्डिंग घेतलं, तुम्ही लगेच जरा क्षेत्ररक्षण सजवचा आणि साई मनोज कणकवली संघ, तुमची सलामीची जोडी तुम्ही तयार ठेवची. मैदानावर 5व्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. पाठलाग होतो 78 रनसांचा, धावसंख्या स्थिरावली 33 रनसावर. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी, मैदानावर फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिली. 6 चेंडूत 36 पेक्षा जास्त धावांची गरज, म्हणजे मैदानावर फॉर्मॅलिटी म्हटली तरी वावग्या ठराने एवढा मोठा आव्हान. शेवटच्या फक्त 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, धावसंख्या स्थिरावलेली 33, 6 चेंडू आणि विशाल प्रभाकर करप, भाजपा नेते सिंधुदुर्ग, संपर्क 94-23-88-11-15. लाभ डेव्हलपर्स लीडिंग.
यानंतरचा सामना होणार आहे साई मनोज कणकवली आणि माऊली कास या दोन संघांमध्ये. माऊली कास या संघानं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही टीम्सना विनंती करते आपण ग्राउंडवर यावं. आणि आत्ताच झालेला वर्षा वॉरियर्स देवबाग आणि मंदार इलेव्हन मालवण या टीममध्ये वर्षा वॉरियर्स देवबाग ही टीमने विजेतेपद पटकावलेलं आहे आणि मॅन ऑफ द मॅच असलेला सुमित डोंगरे यांना मी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येण्याची विनंती करते.